कारण की बौद्धांची समस्या हे लोक जाणून बुजून बाहेर देशात जर काही झालं इथं जर झालं तर म्हणतात दलितांना अन्याय झाला, कारण की हे बौद्ध म्हणत नाहीत आम्हाला, कारण की बौद्ध जर म्हणलं तर आमची प्रतिमा संपूर्ण जगात जाईल म्हणून दलित म्हणतात आम्हाला। आणि हे सरकार जाणून बुजून असे व्यवस्था निर्माण करते की दलित म्हणून दलित शब्द तसा वगळलेला आहे। आमचा मूळ शब्द आहे बौद्ध, आम्ही पूर्वी बौद्धच होतो, मी धर्मांतर नाही केलं, मी घरवापसी झाली माझीवाली, कारण की आमचं ते पुनर्जीवन की भारत देशामध्ये हजारो वर्षापूर्वी बुद्ध धम्मच होता, 6व्या शतकामध्ये बृहदत्त राजाची हत्या झाली आणि त्या टायमाला आम्हाला हिंदू धर्म आमच्यावरती हल्लादलेला आहे भारतीयांवरती। मुळात हा हिंदू धर्म नाही आहे, हा हिंदू धर्म नाही आहे, हा वैदिक धर्म आहे। मुळात हिंदू नावाचा धर्मच नाही, वैदिक धर्म आहे जो वेदांवर चालणारा, आणि बुद्ध धम्म जो आहे हा धर्म नाही आहे, हा धम्म आहे। सम्यक विचार, सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, सम्यक विचार हा धम्म आहे, हा माणूस की विचार याच्यावरती चालणारा धम्म आहे। एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल। थँक्यू। जय भीम, नमो बुद्धाय। सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेलो आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आपण हा बघत आहात, हा भव्य मोर्चा आलेला आहे। बौद्धांवरती अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी, वैचारिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, काय नाव तुमचं, कुठून आला आणि तुमच्या पुण्यामधनं, स्वारगेटमधनं आलो आहे आणि आमच्या नागभूमी येथील सर्व सर्व कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि आम्ही स्वयंस्फूर्तीने हे सगळेजण आलेलो आहोत। मागण्या काय तुमच्या या मोर्चामध्ये जे सामील झालेलं आहे, तुमच्या काय समस्या आहे, काय मागण्या? आमच्या मुख्य मागण्या असं आहे की बौद्धावर जे अत्याचार होतात तिकडे धरायचे आहेत। बौद्धावर जे अत्याचार होतात हे कभी हे दिवसेंदिवस हे अति कॅमेरावर धरा दादा, हे दिवसेंदिवस हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। त्याला कुठेतरी अटकाव मिळावा, जनजागृती व्हावी आणि काहीतरी त्याच्यावर ठोस उपाय व्हावा या उद्देशाने हा विराट मोर्चा काढलेला आहे। आणि या विराट मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय पक्ष नसून सगळे स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत आणि हा विराट मोर्चाचा काहीतरी उपयोग व्हावा अशी सगळ्यांची इच्छा असून त्या ह्या इच्छापोटी सगळेजण हे सामील झालेले आहे। आणि आमच्या मते हा निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी आउटपुट किंवा काहीतरी विचार होऊन सरकारला कुठेतरी त्याचा जाणीव होईल, जागृत होईल या उद्देशाने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। काय नाव तुमचं? अशोक गायकवाड, भारतीय विद्यापीठमधून आलो। ह्या अक्षय भालेरावचं जे मारेकरी आहेत ते मोकाट सुटलेले आहेत, त्या मोकाट सुटलेल्या मारेकऱ्यांना त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही ह्या मोर्चाची मागणी आहे। आणि सर्व बौद्ध उपासक इथं कुठल्याही पक्षविरहित सर्व जमलेले आहेत इथं, तर अक्षय भालेरावच्या ह्या मारेकऱ्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आपल्यासोबत मराठा समाजातून धर्मांतरित झालेले तुमचं आणि तुम्ही मराठामधून बौद्ध समाजात धर्मांतरित आहात आणि या ठिकाणी मोर्चा झालेला आहे, त्याच्यामध्ये सामील झालेला आहे, काय वाटतं, काय समस्या आहे बौद्धांची आणि काय मागणी? कारण की बौद्धांची समस्या हे लोक जाणून बुजून बाहेर देशात जर काही झालं इथं जर झालं तर म्हणतात दलितांना अन्याय झाला, कारण की हे बौद्ध म्हणत नाहीत आम्हाला, कारण की बौद्ध जर म्हणलं तर आमची प्रतिमा संपूर्ण जगात जाईल म्हणून दलित म्हणतात आम्हाला। आणि हे सरकार जाणून बुजून असे व्यवस्था निर्माण करते की दलित म्हणून दलित शब्द तसा वगळलेला आहे। आमचा मूळ शब्द आहे बौद्ध, आम्ही पूर्वी बौद्धच होतो, मी धर्मांतर नाही केलं, मी घरवापसी झाली माझीवाली, कारण की आमचं जे मूळ आहे कुणबींचं, मराठ्यांचं, धनगरांचं, माळ्यांचं, आमचं सर्वांचं DNA रिपोर्ट गौतम बुद्धाशी जुळतो, म्हणून मी सर्व अभ्यास करून आमचा धम्म स्वीकारला, धर्मांतर नव्हे, घरवापसी झाली, आमचा धर्म आम्ही स्वीकारून या कार्यामध्ये येऊन या देशाचं कल्याणाची विजय बाबासाहेबांच्या विचारात आणि बुद्धांच्या धम्मात, आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे, संपूर्ण जगामध्ये बुद्ध जिता आहे, ते देश सुशिक्षित आहेत, सुरक्षित आहेत। तुमच्या आत्ताच्या मागण्या काय? आत्ताच्या मागण्या
अक्षय भालेराव याचे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि भारत देशामध्ये जिथे जिथे बौद्ध स्थळ आहेत त्या बौद्ध स्थळावरती सनातनात हिंदूंनी तिथे आक्रमण केलेलं आहे, या आक्रमणाच्या विरुद्धात सुद्धा राजेंद्र पाटलाची एक भूमिका आहे की आम्ही सुद्धा असं एक मोठं आंदोलन करू आणि जिथं बुद्धांचे आहे त्या ठिकाणी ज्यांनी अतिक्रमण केलं ते आम्ही पुन्हा हे करू आणि ते पुनर्जीवित की भारत देशामध्ये हजारो वर्षापूर्वी बुद्ध धम्म होता, 6व्या शतकामध्ये बृहदत्त राजाची हत्या झाली आणि त्या टायमाला आम्हाला हिंदू धर्म आमच्यावरती हल्लादलेला आहे भारतीयांवरती। मुळात हा हिंदू धर्म नाही आहे, हा हिंदू धर्म नाही आहे, हा वैदिक धर्म आहे। मुळात हिंदू नावाचा धर्मच नाही, वैदिक धर्म आहे जो वेदांवर चालणारा, आणि बुद्ध धम्म जो आहे हा धर्म नाही आहे, हा धम्म आहे। सम्यक विचार, सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, सम्यक विचार हा धम्म आहे, हा माणूस की विचार याच्यावरती चालणारा धम्म आहे। धन्यवाद। आपण बघितलं की मराठा असून बौद्ध झालेले आहेत आणि त्यांचे विचार किती प्रगल्भ आहे। ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ॲट्रॉसिटी कायदा हा अतिशय कडक झाला पाहिजे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून येथील काही जे अधिकारी बसलेले आहेत ते अधिकारी जातीवादी भूमिकेतून ॲट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत नाहीत। म्हणून माझी या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की ॲट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 या देशाला भारतीय राज्यघटना दिली, स्वतंत्र समता बंधुत्व न्यायावर आधारित समाज केला, परंतु आजही या देशामध्ये जातीवादी प्रवृत्तीची लोकं बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार करीत आहेत। कोणी रिंग टोन ठेवली तर त्याला मारून टाकलं जात आहे। परत या ठिकाणी अक्षय बालेराव याने जयंती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणून त्याला मारलं जात आहे। कुठली ही समानता? म्हणून या देशामध्ये कठोर शासन केलं झालं पाहिजे, अक्षय भालेरावच्या ज्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर देशातल्या संपूर्ण जे बौद्ध लेणी आहेत त्याच्यावर जे अतिक्रमण होतं आहे ते अतिक्रमण हटवलं पाहिजे, ही एक दुसरी मागणी आमची अशी राहील। आजच्या मोर्चाची ही प्रमुख मागणी आहे। मोर्चाचं नेतृत्व कोण करतं? मोर्चाचं नेतृत्व हे संपूर्ण युवक मिळून, बौद्ध समाजाचे युवक मिळून करीत आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचं नेतृत्व याच्यामध्ये नाही आहे। सर्व युवकांनी, बौद्ध युवकांनी मिळून बौद्धांचं एक प्रतिनिधित्व आणि बौद्धांचं शासनाने एक नोंद घेतली पाहिजे आणि आपल्याला दलित म्हणून जे संबोधतात आणि म्हणून यापुढे बौद्ध म्हणून आमचं प्रतिनिधित्व निर्माण झालं पाहिजे, याकरता युवकांनी सर्वांनी एकत्र येऊन या प्रकारचा या भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। धन्यवाद। मावशी, या मोर्चाला तुम्ही सामील झालाय, काय सांगाल, कशासाठी मोर्चा आणि तुमच्या काय काय मागण्या? या मोर्चामध्ये जे आज बौद्धजन सगळे सामील झालेले आहेत त्या कुठल्या पक्षाचे नाहीत, फक्त बौद्ध म्हणून आम्ही इथं सामील झालेलो आहोत। आपल्यावर जे अन्याय अत्याचार जे चाललेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशामध्ये, पहिला पायल तडवीचा झाला, दुसरा राजस्थानच्या एक आपल्या भगिनीवर बलात्कार केला गेला, त्यानंतर औरंगाबादला एका मायलेकीवर बलात्कार केला गेला, आत्ता आपला जो अक्षय भालेराव आहे त्या अक्षय भालेरावला फक्त जयंती केली म्हणून जातीवाद्यांनी त्याचे पोट फाडलेले आहे, आतडे बाहेर काढलेले आहेत। तर हे कुठपर्यंत चालणार आहे? बौद्धांना न्याय मिळणार आहे का नाही मिळणार आहे? अरे बकऱ्याला जरी कापायचं म्हटलं तरी खाटे घोटभर पाणी पाजतो आणि त्यानंतर तो त्याला त्याच्या नरडीवर सुरी फिरवतो। म्हणजे ह्या बकऱ्या कोंबड्यापेक्षा पण आज बौद्ध अबजन हे असे काही कवडी किंमत झालेले आहेत का? आणि आपण हे अन्याय कुठपर्यंत सहन करणार आहोत? आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे। आणि आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं जे आहे स्वप्न, जो शांततेचा जो आपला बौद्ध समाज आहे, भारत बौद्धमय करायचा आहे, आणि भारत बौद्धमय करायचा असेल तर अशा पद्धतीने होणारे अन्याय अत्याचार बंद व्हावे लागतील। बुद्धांची तत्व आपण सगळ्यांनी पाळावी लागतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललेलं आहे?
आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या बौद्धांच्या लेखमातीला, माया बहिणीला कुणाला काही अब्रू नावाची काही चीज आहे का नाही, आणि आपण आपण बौद्ध बांधवांनी इथं पेटून उठलं पाहिजे. आपल्याला आपण काय मेलेलं आहे, रक्त पिलेलो नाहीयेत आपण. आपण आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे आणि आपण वाघिणीचं दूध पिलेलं आहे. त्या बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या मोर्चाच्या निमित्ताने आज पहिल्यांदा एकत्र आलोय. आता ह्या सगळ्या जातीवाद्यांना निक्षून सांगणार आहे की तुम्ही जशाला तसं आम्ही वागणार आहेत. जे काय व्हायचं असेल ते इथून पुढे होऊ दे. आम्ही तरी काय मेलेलं आहे दूध पिलोय का? हा, तुम्हालाच काय सगळ्या तुमच्या आया बहिणी आमच्या आया बहिणी काय तुमच्या आया बहिणी नाहीत का? हा, तुमच्या आया बहिणींना किमती आहेत, आमच्या आई बहिणींना किमती नाही आहेत का? आमच्या भावंडांना काय मायाधन आहेत का नाही? आमच्या आईबापांना काय माया आहे की नाही? त्या अक्षयच्या आईबापांचा असती तर काय झालं असेल? आज 22 वर्षाचा मुलगा आहे तो. नुसती जयंती केली म्हणून ज्या संविधानकाराने आज संविधान लिहिले, ज्या संविधानामुळे आज देश शांततेने चाललाय, ती त्या बाबासाहेबांची जयंती केली म्हणून एवढं मोठं. आम्ही छत्रपती शिवाजींची जयंती करतो, आम्ही जिजाऊंची जयंती करतो, आम्ही अहिल्याची जयंती करतो, आम्ही छत्रपती शहाजी महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करतो. का? तर आम्हाला जातीवाद करायचा नाही. आम्ही जसे बाबासाहेबांची लेकरं आहोत तेव्हा तशीच आम्ही शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजींची, छत्रपती शाहू महाराजांची, जिजाऊंची सुद्धा लेकरं आहोत. तुम्हाला हे कधी कळणार आहे? तुम्ही जर एवढं देवधर्म मानणारे आहात, सगळ्यांचं रक्त सारखं आहे, मग बौद्धांचं रक्त तुम्हाला सारखं का दिसत नाही? बांधवांनो, जरा मानवतेच्या दृष्टीने सगळ्यांनी बघायला शिका. आणि ह्या मोर्चाचं यशस्वीतन त्याच्यामध्ये असणार आहे की बौद्धजन इथून पुढे एकत्र आणि संघटित असणार आहे. ही तर फक्त आम्ही तुम्हाला चुनूक दाखवलेली आहे. आता ह्याच्या पुढं होतं आहे काय ते बघा, तुम्ही बघतच राहा. एवढं बोलते आणि मी सगळ्या बौद्ध बांधवांना इथं जे आलेत त्यांना सगळ्यांचे आभार व्यक्त करते की आपण इथं मोठ्या संख्येने भगिनी पण आल्या आहेत आणि बांधव पण आलेले आहेत. सर्वांचे धन्यवाद मानते. आणि अशी जर वेळ आली तर आपण लाखोंच्या संख्येने जिथं कुठं काय अन्याय होतोय तिथं आपण पोचायचं आहे. आपल्याला आपण आता इथून पुढं अन्याय कुठं न्याय कोर्टामध्ये मिळतोय का कुठं मिळतोय ह्याची आपण वाट बघणार नाहीत. जशाला तसा ठोसा आपण देणार आहोत. एवढं बोलते आणि इथंच थांबते. माझं नाव रंजना कांबळे आहे. धन्यवाद ताई. कशासाठी हा मोर्चा, काय मागणी आहे तुमची? महाराष्ट्रामध्ये 47 अनुसूचित जाती आहेत, परंतु ज्यावेळी बौद्ध समाजावरती यावेळी अन्याय होतो त्यावेळी 47 जातींपैकी फक्त एकच जात रस्त्यावरती उतरते. बौद्धांवरती अन्याय होतो त्यावेळी कुठल्याही जाती रस्त्यावरती उतरत नाही, पण त्या समाजावरती अन्याय झाला की बौद्ध हा पहिला रस्त्यावरती उतरतो. अक्षय भालेरावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून त्या ठिकाणी त्याला टेचून मारण्यात आलं आणि म्हणूनच अक्षय भालेरावला न्याय मिळावा यासाठी बौद्ध समितीच्या वतीनं आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मला या निमित्तानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जे सरकार मनुवादी आहे त्या सरकारने याची दखल घ्यावी आणि बौद्ध समाजाला व्यवस्थित न्याय या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून द्यावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. मोर्चा कशासाठी आणि काय मागणे? आमच्या मागणे आहे तर आम्हाला अक्षय भालेरावला न्याय मिळायलाच पाहिजे. अक्षय भालेरावला न्याय मिळालाच पाहिजे. ह्या इथून मोर्चा निघालेला आहे आमचा. अजून काय काय मागणे आहे? गरिबावर अन्याय होतोय, पोरींवरती बलात्कार होतात, ते सगळं न्याय मिळालाच पाहिजे. मुलींवर बलात्कार झालेले बंद झाले पाहिजे. अक्षय भालेरावला न्याय मिळालाच पाहिजे. दलितांवरचा अत्याचार थांबला पाहिजे. दलितांना जास्त अत्याचार दलितांवर व्हायला लागलाय, त्यांचा अत्याचार थांबला पाहिजे आणि अक्षय भालेरावला न्याय मिळाला पाहिजे. दलितांवर होणारे अन्याय आता थांबले पाहिजे. आता आम्ही हे सहन करणार नाही. दलित बौद्धांवर आलेच नाही. बौद्धांवरच्या